यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असल्यामुळे पुरुष यशस्वी होतो असे आपण नेहमी ऐकतो, परंतु एखाद्या स्त्रीला तिच्या पतीने पाठिंबा दिल्यास ती स्त्री आपल्या कार्यात हमखास यशस्वी होते। याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनिता गुरव। हातात शहाळ घेऊन गेल्या 22 वर्षापासून अनिता गुरव या शहाळ विक्रीचं काम निरंतरपणे करीत आहे। अनिता गुरव राहणार कल्याणनगर भाग 2 सोलापूर असे शहाळ विक्रेत्या महिलेचे नाव आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। माझं नाव अनिता दत्तात्रय गुरव आहे। मी कल्याणनगर भाग 2 जुळे सोलापूर। आमचा व्यवसाय 22 वर्ष झाला होता। आमचे मिस्टर होते कंपनीत, आसरेमध्ये कंपनी आहे, कंपनीत कामाला होते त्यांनी। आता ते काम बंद पडणे, कंपनी बंद पडून हे व्यवसाय घडले। तर आम्ही 8 रुपयापासून हे नारळ विकतो, ज्यूसचं, मोसंबी, संत्रा, पायनापल, डाळिंब असा ज्यूस आहे। आमचं एकत्र कुटुंब आहे, व्यवसाय चांगला चालतो आहे, कमी जास्त होत आहे, शिक्षण आहे, सगळे कुटुंब चांगलं आहे। मी तर 4-5 तास असते, सकाळी मिस्टर मुलं असतात, त्यांचं कॉलेज गेलं की मिस्टर असतात, मी दुपार नाही येते जेवण्याचे, त्यांना जेवण सुट्टी सोडायला, मग इथं मी दुपार नाही 1 ते 5 तेवढंच असतं। उन्हाळ्यामध्ये जास्त, आता नाही पावसाळ्यामध्ये इथे कमी जास्त असते, मग सणसुदी तर कमी जास्त होत आहे, माल उसकन पण होत आहे। आम्ही विजापूरला जाऊन आणते, आम्ही आता 50, 60, 40, 30 असं रेट वाढत 40। हा, तेवढंच महिन्याला 15-20 हजार असं एवढंपर्यंत शिक्षण सगळं जाऊन घर हे घर कुटुंब चालत। अनिता गुरव यांच्या पतीचे काम सुटल्यानंतर त्यांनी विजापूर रोड येथे पतीसोबत शहाळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला, सोबतच ज्यूस सेंटरही सुरू केला। सुरुवातीला अनिता यांना या क्षेत्रात काम करताना नातेवाईकांकडून खच्चीकरण झाले, पण जिद्द कायम ठेवली। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत अनिता यांचे पती शहाळ विक्री करतात, तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनिता हे शहाळ विक्री करतात। एका शहाळाची किंमत 60 रुपये असून दररोज 40 ते 50 शहाळाची विक्री ते करतात। महिन्याला शहाळ विक्रीतून ते 40,000 रुपये कमवतात, तर वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल ते करत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।